कसा होणार जने वातावरण टाईट मस्त खुशी मध्ये. संघ आपला 12वा खेळाडू प्लीज आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये पाठवा, आलेला आहे. साईनाथ स्पोर्ट्स क्लब आणि स्पोर्ट्समन सीसी या दोन संघाचे दोघेही जे आपल्याला इथे नावं सांगण्यासाठी 12वे प्लेयर्स आलेले आहेत. आणि आता सामना सुरू होतो आहे. मला एक दोघांचा इंटरव्ह्यू घ्यायचा आहे. साईनाथचा प्लेअर आहे, तुझं नाव काय? नाव काय तुझं? करण पाटोळे. दोन शब्द सांगणार की आपल्या टीमबद्दल कसं काय? स्पोर्ट्समनचा तुझं नाव काय? पियुष देवकर. इथे काय बोलतोस तू आपल्या संघासमोर? ऑल द बेस्ट सांगितले आहेत, बोल. सामना सुरू होतोय. मैदान क्रमांक 1 10 षटकांचा असा सामना होणार आहे. मंथन घरात हे आपले जे कॉमेंटेटर इथे आहेत, कालपासून ते अतिशय चांगलं इथे कॉमेंटेटरी करतायत आपल्या संघासाठी, आपल्या टुर्नामेंटसाठी. आणि आता सामना सुरू होतोय. पुढील समालोचन त्यांच्याकडून आपण ऐकूया. अतिशय मधुर आणि असं सुंदर समालोचन त्यांच्याकडून आपल्याला कालपासून ऐकायला मिळालेलं आहे. मंथन घरा त्यांच्याकडून पुढील समालोचन. धन्यवाद अस्मित पाटील सर. आपण पाहणार आहोत सेकंड सेमी फायनल, बिग मॅच, बिग फाईट, बिग बॅटल. दोन संघांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळणार आहे. एका बाजूला संघ आहे सायना स्पोर्ट्स क्लब विरार, तर दुसऱ्या बाजूला संघ आपण पाहतोय स्पोर्ट्समन सीसी वसई. दोन्ही संघ जर आपण पाहिला, तगडे संघ आहेत, तगडे प्रतिस्पर्धी आहेत. आणि ते आता पाहूया कुठला संघ हे सेमी फायनलची मॅच जिंकेल आणि फायनलचं तिकीट मिळवेल. त्याकरता झुंज ही आपल्याला निश्चितपणे रंगताना पाहायला मिळेल. दोन सलामीवीर फलंदाज दाखल झालेले आहेत मैदानामध्ये. स्ट्रायकिंग एंड वरती फलंदाज आहे. सागर पहिला बॉल घेऊन तयार. पार्थ आहे स्ट्राइकिंग एंड वर. पहिलाच बॉल अतिशय चांगल्या पद्धतीने. सेमी फायनलची मॅच आहे आणि दोन्ही संघांनी या स्पर्धेमध्ये खूप चांगला खेळ केला आहे. आता नॉकआउट्सला सुरुवात झाली आहे. या अगोदर आपण लीग मध्ये या दोन्ही संघांना खेळताना पाहिलेलं आहे. आणि जो संघ जिंकेल त्याला फायनलचं तिकीट निश्चितपणे मिळेल. स्ट्राइकिंग एंडला पार्थ नाईक, नॉन स्ट्राइकिंग एंडला समर्थ व्यास. समर्थ व्यासचा विचार आपण केला या संपूर्ण स्पर्धेमध्ये आपण पाहिलंय, तर कमालीची बॅटिंग केली, धुव्वादार फटकेबाजी केली. मी गुजरातवरनं का आलोय तर माझ्या टीम करता माझं बेस्ट देण्यासाठी, 100% देण्यासाठी, आणि ते दिले देखील. ओ हो हो हो, इथे मात्र ओव्हर स्टेपिंग सागरकडनं झाली.
आणि पंचांनी मात्र नो चेंडू घोषित केलाय. पुढील बॉल जो आहे तो फ्री हिट चा असणार आहे. आता फ्री हिटच्या संधीचा फलंदाज कशा प्रकारे स्वीकार करेल. पॉवर प्लेचं षटक जे आहे ते आपला मार्गस्थ आहे. पॉवर प्लेच्या षटकांमध्ये जास्तीत जास्त धावा जमवण्याचा निर्धार निश्चितपणे असेल. परंतु आता पुढील बॉल आहे फ्री हिटचा पारसाठी. इथे मात्र चांगला फटका बॅक फुट काय कमालीचा फटका पारच्या बॅटमनने आलाय. या स्वाभाविक खेळासाठी हा खेळाडू ओळखला जातो. स्ट्रायकिंग एंडवरती पार्थ आहे तर दुसऱ्या बाजूला नॉन स्ट्रायकिंग एंडवरती देखील समर्थ आहे. हे दोनही पक्के खेळाडू आहेत. काय कमालीचं टायमिंग. ज्या वेगामध्ये सागर जाधवने चेंडू टाकला होता त्या वेगाला मात्र हेरलं आणि अप्रतिम पॉइंटच्या वरनं चेंडूला खेळलं षटकाराच्या स्वरूपात. धाव संख्या झालेली आहे दोन चेंडूंच्या खेळानंतर. धाव फलकावरती सात. षटकातील पुढील बॉल घेऊन गोलंदाज तयार सागर. पुन्हा एकदा सफल होऊन खेळण्याचा प्रयत्न सुरू केला होता. गलीच्या दिशेला चेंडू जातो आहे. क्षेत्ररक्षक तिथे आहे. चांगलं क्षेत्ररक्षण झालं आणि इथे आपण पाहतोय एक रन समर्थ स्ट्रायकिंग एंडवरती येतोय. हा एक पक्का खेळाडू आहे. यानं मात्र प्रूव्ह केलं या स्पर्धेमध्ये. 2023 हे वर्ष आपण पाहिलं सनरायझर हैदराबाद या संघाकरता आय पी एलमध्ये वर्णी या खेळाडूची लागली होती. त्यानंतर वेस्टर्न रेल्वे करता देखील खेळताना आपण या खेळाडूला पाहतोय. अतिशय चांगला खेळाडू सौराष्ट्राकरता देखील रणजी क्रिकेट त्यानं हाताळले. स्ट्रायकिंग एंड वरती येतोय समर्थ व्यास. अगदी चांगला बॉल इन स्विंगिंग बॉल होता. इथे मात्र कुठली छेडखानी करण्याचा प्रयत्न समर्थने केला नाहीये. चेंडूंचा विचार आपण केला तर चेंडू झालेले आहेत चार. धाव संख्या धाव फलकावरती झालेली आहे आठ. नाणेफेकीचा कौल झाला होता. नाणेफेकीचा कौल स्पोर्ट्समन सीसी या संघाने जिंकला. प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलं आणि फलंदाजीचं आमंत्रण दिलं सायना स्पोर्ट्स क्लब विरारला. मात्र डाऊन द ट्रॅक चांगल्या प्रकारे खेळलेला आहे मिड विकेटच्या दिशेला. क्षेत्ररक्षक तिथे आहे. प्रकारे चेंडूला खेळलाय चौकाराच्या स्वरूपात. ओहो यावेळेला मात्र कव्हरचं क्षेत्र निवडलं होतं. परंतु अगदी चांगला बॉल थोडासा खाली राहिला. मन्नाट वेग देखील होता आणि या डॉट बॉलने झालेली आहे षटकाची समाप्ती. पहिल्या षटकाचा खेळ झाला. पहिल्या षटकाच्या खेळानंतर सायना स्पोर्ट्स क्लब संघाची धाव संख्या झालेली आहे धाव फलकावर 12. पहिलं षटक आपण पाहिलं. पहिल्या षटकावर मध्ये वर्चस्व राहिला तो फलंदाजांचा पार्थ आणि
समर्थ दोन्ही बॅटर अगदी चांगल्या लयमध्ये खेळताना दिसले. पहिल्या षटकानंतर 12 धावा या झालेल्या आहेत धाव फलकावरती. पहिल्या षटकात वेगवान गोलंदाजाला फटके पडले, त्यानंतर रणनीती स्पोर्ट्समन सीसी या संघाकडनं बदलली जाते. आता स्वतः गोलंदाज आपण पाहतोय, गोलंदाजी मार्कवरती सज्ज झालाय. कर्णधार स्वतः गोलंदाजी मार्कवरती येतोय हितेश. हितेश कदम गोलंदाजी मार्कवरती येतोय. वेस्टर्न रेल्वे करता खेळणारा हा देखील खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय जो येतोय गोलंदाजी मार्कवर. अगदी चांगला बॉल, फ्लॅटेड बॉल होता. यावेळेला मात्र शोधलंय क्षेत्ररक्षकाला, मात्र आपण पाहतोय बीट करून चेंडू गेलेला आहे सर बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार, 4 धावा. धीम्या गतींचा अवलंब गोलंदाजाने केला होता आणि त्याच्याच कारण खेळपट्टी जर आपण पाहिली ना तर स्पिन गोलंदाजांसाठी पोषक अशी खेळपट्टी आहे आणि त्याच्याचमुळे हितेश कदम यांनी आपल्या हातामध्ये चेंडू घेतलाय. दोन चेंडू झालेत षटकातील, तिसरा चेंडू घेऊन गोलंदाज हितेश कदम तयार. इथे मात्र ऑन राईस खेळलेला आहे, चेंडूला पॉइंटच्या दिशेला चेंडू जातोय. क्षेत्ररक्षक तेजस मानकर चेंडूला अडवण्याचा प्रयत्न करतायत, परंतु इथे आउटफील्डची मिळणारी साथ. चेंडू मात्र तिथे स्टॉप झाला आणि त्याचंच कारण इथे आपण पाहिलं तर दोन धावा या परिपूर्ण केल्या गेल्या आहेत. या दोन धावांच्या मदतीने धावसंख्या झालेली आहे साईनाथ स्पोर्ट्स क्लब विरार या संघाची 1.3 षटकांच्या खेळानंतर धाव फलकावरती बिनबाद 18. यावेळेला मात्र खेळलेल्या आहेत आणि 19 वरती नॉट आउट. काय जबरदस्त फटकेबाजी, बिग सेमी फायनल, बिग बॅटल बिटवीन द टू टीम्स आपल्याला पाहायला मिळत आहे. साईनाथ सीसी विरुद्ध स्पोर्ट्समन सीसी. षटकातील 5 बॉल घेऊन हितेश तयार. ते मात्र बॅकफुटला जाऊन पंच करण्याचा प्रयत्न जरूर होता. इथे मात्र व्हेरिएशन जरूर पाहायला मिळालं. गुडलेनचा टप्पा गोलंदाजाने निवडला, हलकासा टर्न देखील पाहायला मिळाला. 5 चेंडू आतापर्यंत आपण पाहिलेले आहेत हितेशचे, 12 धावा मोजलेल्या आहेत. षटकातील शेवटचा बॉल घेऊन हितेश तयार. अगदी चांगला बॉल, थोडासा खाली टाकलेला चेंडू. गोलंदाजाने स्वतः आपल्या गोलंदाजाच्या शैलीमध्ये अर्थातच फॉलो थ्रू मध्ये या चेंडूला अडवलं आणि ते आपण पाहिलं तर झालेली आहे षटकाची समाप्ती. दोन षटकांचा खेळ झालेला आहे. दोन षटकांच्या खेळानंतर धावसंख्या झाली आहे साईनाथ स्पोर्ट्स क्लब विरार या संघाची धाव फलकावर बिनबाद 24.
मात्र त्याला आता चांगली गोलंदाजी करावी लागेल, कारण की पहिल्या दोन षटकांमध्ये आपण पाहिलं तर 24 धावा धाव फलकावरती झालेल्या आहेत. 12 सरासरी आपल्याला सध्याच्या घडीला पाहायला मिळतीय आणि दोन्ही फलंदाज इनफॉर्म बॅटर आहेत. समर्थ व्यास आता येतोय स्ट्रायकिंग एंडला. सौराष्ट्राकरता खेळणारा हा खेळाडू आपण पाहतोय, सनरायझर्स करता IPL मध्ये देखील खेळलेला आहे, वेस्टर्न रेल्वे करता देखील खेळतोय. पहिल्या षटकातील पहिला बॉल घेऊन यशराज तयार. यशराज टू समर्थ. ओहो, अतिशय चांगला बॉल टप्पा पडल्यानंतर अगदी वळण घेऊन जाणारा हा चेंडू पाहायला मिळालाय. यशराजचा विचार केला गेला तर ते देखील एक मोठं नाव आहे मुंबई इंडियन्स करता नेट बॉलर म्हणून. यशराज आपण पाहतोय गोलंदाजी मार्ग वरती आहे. मुंबई इंडियन्सचा नीट बॉलर म्हणून त्याला आय थिंक 2022 ते सीझन दुबईला जे झालं होतं त्यावेळेला मात्र तिथे नेट बॉलर म्हणून त्यांची निवड झाली होती. गुणवत्ता भरपूर आहे मुंबईमध्ये आणि मुंबई म्हटलं तर क्रिकेटची पंढरी. जशी मुंबई लोकल मुंबईकरांचा श्वास तसा क्रिकेट हा मुंबईकरांचा श्वास. षटकातील दुसरा बॉल घेऊन गोलंदाज तयार. ओहो, पुन्हा एकदा चांगला बॉल, बाउन्सी बॉल होता, विकेट किपरच्या हातामध्ये जातोय. परंतु मुंबई इंडियन्सने या सीझनमध्ये मात्र आपल्या पाठीराख्यांना प्रेक्षकांना मात्र नाराज केलंय. चांगला खेळ मुंबईकडनं झाला नाही तरी पण जे आमचे पाठीरागे आहेत ते मात्र मुंबईला सामर्थ्य मात्र निश्चितपणे देणार. दोन चेंडू झालेले आहेत षटकातील, तिसरा चेंडू घेऊन यशराज तयार गोलंदाजी मार्कवर. षटकातील तिसरा बॉल इथे मात्र अतिशय चांगला बॉल इथे दोन्ही गाड्या एक स्ट्राइक. द कॉलिंग पार्थने चुकी केली, घाई करायची गरज नव्हती, ती घाई केली आणि त्याच्याचमुळे आता तंबूच्या आसऱ्याला जातोय. पार्थ 19 धावांचं योगदान करून तंबूच्या आसऱ्याला परतलेत. आता नवीन फलंदाज हा देखील मुंबई करता खेळलेला खेळाडू ब्रँड ऑफ अर्नाळा आपण पाहतोय. विनायक भोईर आता दाखल झालेला आहे क्रीजवर. MPL मध्ये देखील विनायकला खेळताना पाहिलेला आहे. आता या जोडीला मात्र उभं राहावं लागेल खेळपट्टीवर. इथे मात्र डाऊन द लेग असा मारा सुरू झालाय. पंचांचा इशारा येतोय व्हाईट बॉल, व्हाईट प्लस वन अशा दोन धावा इथे निश्चितपणे पाहायला मिळत आहेत. आता या दोन फलंदाजांना खेळपट्टीवरती उभं राहावं लागेल, एक भागीदारी चांगली जमावी लागेल, कारण की पहिला फलंदाज आपण पाहिलं 5-2 तंबूच्या आसऱ्याला परतलेला आहे. धावसंख्या झाली आहे 10 फलकावरती 26.
षटकातील चौथा बॉल घेऊन गोलंदाज तयार. गोलंदाजी मार्क वरती यशराज. वॉट अ बॉल, ब्युटिफुल, अगदी भन्नाट वेग, जवळजवळ 140 किलोमीटर पर आवर असा मात्र वेग निश्चितपणे म्हणावा लागेल. ज्या प्रकारे विकेट किपरच्या ग्लोव्ह मध्ये तो चेंडू गेला, कट करण्याचा प्रयत्न विनायकचा होता, परंतु बॅट आणि बॉलचा हवा तसा समन्वय झाला नाही. डॉट बॉलची सांगता इथे पाहायला मिळाली आहे. धाव संख्या अजूनही स्थिरावलेली आहे, धाव फलकावरती 26. चार चेंडू झालेले आहेत षटकातील, पाचवा चेंडू घेऊन गोलंदाज यशराज तयार विनायकसाठी. अगदी सरळ खेळलेला आहे, मिड ऑफच्या दिशेला कुठलीही धाव घेण्याचा प्रयत्न इथे केला नाही. धाव संख्या 26 वरती आहे. सरासरी जर आपण पाहतोय तर चांगली सरासरी इथे राखली गेली आहे. 9.18 सरासरीने बॅटिंग करताना साईनाथ स्पोर्ट्स क्लब विरार हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. षटकातील या षटकातील शेवटचा बॉल घेऊन पुन्हा एकदा गोलंदाज तयार. गोलंदाजी मार्कवर यशराज. ते मात्र बॅकफुटला गेले, गॅप शोधला विनायकने, अगदी कलात्मकता पाहायला मिळाली. तंत्रशुद्ध फटका, सौकार, चार धावा. तीन षटकं आपण पाहिली, तीन षटकानंतर साईनाथ स्पोर्ट्स क्लब विरार या संघाची धाव संख्या झाली आहे धाव फलकावरती 30. नवीन गोलंदाज आता आणला जातोय गोलंदाजी मार्कवरती, गौरव जठार. इथे मात्र बॅकफुटला गेले समर्थ, चांगल्या प्रकारे चेंडूला खेळलेला आहे, कव्हरच्या क्षेत्रामध्ये हा चेंडू जातोय आणि एक रन तिथे पाहायला मिळाली. एका धावेच्या सहाय्याने धावसंख्या आपण पाहतोय, धावसंख्या झालेली आहे धाव फलकावरती 31. दोन्ही फलंदाज आता जाणून आहेत की आपल्याला खेळपट्टीवरती उभं राहायचं आहे, धावा जमवायच्या आहेत, कारण की सेमीफायनलची मॅच आहे. इथून जर तुम्ही जिंकलात तर थेट फायनलचं अंतिम लढतीचं तिकीट तुम्हाला मिळेल. त्याकरता झुंज या दोन संघांमध्ये आपल्याला पाहायला मिळते. या षटकातील दुसरा चेंडू घेऊन तयार गोलंदाज, गोलंदाजी मार्क वरती गौरव. इथे मात्र स्लॉग स्वीप करण्याचा प्रयत्न इतकंच इझी नाहीये गौरवच्या विरोधात फटके मारणं, कारण की या विकेटचा अनुभव गौरवकडे आहे. अतिशय चांगला बॉल, विनायकने मात्र वेट अँड वॉच ची भूमिका केली, चेंडूला पाहिलं, हलक्या हाताने लेग लान्स मात्र जरूर तिथे केलं. एक रन तिथे ॲडवान होते धाव फलकावरती. धाव संख्या जर आपण पाहतोय तर धाव संख्या झालेली आहे धाव फलकावरती 32 धावा.
समर्थने देखील अगदी चांगल्या प्रकारे चेंडूला खेळलेला आहे. मिडविकेटच्या दिशेला हा चेंडू जातोय. धावसंख्या आपण पाहतोय, धाव फलकावरती एकने झालेली आहे, धाव फलकावरती 33. चार चेंडू झालेले आहेत षटकातील. पाचवा चेंडू घेऊन पुन्हा एकदा गोलंदाज गौरव तयार. इथे मात्र अचंबित करणारा हा चेंडू होता, अगदी क्विकर वन ज्याला आपण म्हणतो तसा मात्र हा चेंडू जरूर गौरवच्या माध्यमातून पाहायला मिळालाय. पाच चेंडू झालेले आहेत षटकातील. शेवटचा बॉल घेऊन पुन्हा एकदा गौरव तयार विनायकसाठी. ते मात्र बॅकफुटला आले, व्यवस्थित बॅटवरती आला नाही. लॉंग ऑनच्या दिशेला चेंडू जातोय. क्षेत्रक्षक तिथे आहेत. कमालीचा थ्रो अप्रतिम. इथे जर आपण पाहिलं तर झालेली आहे षटकाची समाप्ती. चार षटकांचा खेळ झालेला आहे. चार षटकांच्या खेळानंतर साईन आर्ट स्पोर्ट्स क्लब विरार या संघाची धावसंख्या झाली आहे धाव फलकावरती 1-5-34. पुन्हा आपण पाहतो यशराजला गोलंदाजी मार्कवरती आणलं जात आहे, कारण की या अगोदरच्या ओव्हरमध्ये यशराजने कमालीची गोलंदाजी केली होती आणि तोच यशराज पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती येतोय. चार षटकं झालेली आहेत. चार षटकांच्या खेळानंतर सायनाथ स्पोर्ट्स क्लब विरार या संघाची धावसंख्या झाली आहे धाव फलकावरती 34. चला स्पोर्ट्समन जास्त वेळ घेऊ नका प्लीज, विनंती आहे. विनायक स्ट्रायकिंग एंड वरती येतोय. 34 धावा लागल्यात स्कोर कार्ड वरती. षटकातील पहिला बॉल घेऊन गोलंदाज तयार. गोलंदाजी मार्क वर यशराज. इथे थोडासा बाहेर जाणारा चेंडू पुन्हा एकदा समर्थ पुढे आलो. कुठलंही कॉलिंग विनायकनं केलं नव्हतं, परंतु ते मात्र धाव घेण्याचा मानस समर्थचा होता. डेंजर एंड कडे मात्र जरूर होते. इथे जर पुन्हा एकदा काय घडलं असतं तर साईनाथ पुन्हा एकदा बॅकफुटला निश्चितपणे दिसला असता, परंतु तसं झालं नाही. दोन्ही खेळाडू सुरक्षित. षटकातील पहिला बॉल पुन्हा एकदा घेऊन यशराज तयार. वाईट बॉलने धावसंख्या झाली आहे धाव फलकावर 35. यॉर्कर लेंथ. ओहो हो, हे ब्रह्मास्त्र आहे. क्रिकेटमधील ब्रह्मास्त्राचा वापर इथे गोलंदाजाने यशराजने केलाय. 10 षटकांच्या या लढती आपण पाहतोय. सेमीफायनल नंबर 2 ची आपल्याला रंगताना पाहायला मिळतीय. सायना स्पोर्ट्स क्लब विरुद्ध स्पोर्ट्समॅन सीसी वसई. अगदी चांगला बॉल इथे जर आपण पाहतोय तर एक धाव पाहायला इथे मिळाली आहे. विथ बॅट ही धाव इथे आपल्याला पाहायला मिळाली.
दोन चेंडू झालेले आहेत षटकातील. तिसरा चेंडू घेऊन गोलंदाज तयार यशराज गोलंदाजी मार्क वरती समर्थ साठी. इथे मात्र फुलटॉस चेंडू होता, सरळ खेळलेला आहे, कव्हरच्या दिशेला सीमा पार येतोय दमदार चौकार चार. झाली आहे धाव फलकावरती 40. इथे मात्र क्लास अप्रतिम फटका क्षेत्र अतिशय चांगला फटका या षटकाराच्या स्वरूपामध्ये. धाव संख्या झालेली आहे धाव फलकावरती 46. इथे मात्र पुन्हा एकदा बिग हिट करण्याचा प्रयत्न जरूर झाला होता. फेकी नॉन स्ट्राइकिंग एंड कडे झाली होती. एक धाव क्षेत्ररक्षकानं ते हेरलं होतं की थोडस लेझी समर्थ आहेत आणि त्याच्याच अनुषंगाने नॉन स्ट्राइकिंग एंड कडे थ्रो केला होता, परंतु अगदी सुरक्षितरित्या आपल्या क्रीज मध्ये पोहोचले. धाव संख्या जर आपण पाहतोय झालेली आहे धाव फलकावरती 47. चार पूर्णांक पाच षटकांचा खेळ झालेला आहे. 47 धावा धाव फलकावरती झाल्यात. षटकातील शेवटचा बॉल घेऊन गोलंदाज तयार. इथे मात्र जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न विनायकचा जरूर होता. बॅट आणि बॉलचा संपर्क व्यवस्थित झाला नाही आणि लेग वाईजचे संकेत हे पंचांकडनं जरूर आले आणि एक्स्ट्रा धाव इथे ॲड ऑन होते धाव फलकावरती. षटकाची देखील झालेली आहे समाप्ती. पाच षटकांचा खेळ झाला. पाच षटकांच्या खेळानंतर धाव संख्या झालेली आहे धाव फलकावर 48-48. पाच षटक संपवण्याकरता पाच षटक झालेली आहेत. पाच षटकांच्या खेळानंतर धाव संख्या झाली आहे धाव फलकावरती 48. विनायक टू गौरव असा सामना इथे निश्चितपणे आपल्याला पाहायला मिळतोय. खुलवर टप्प्यात टाकलेला चेंडू अगदी चांगल्या प्रकारे चेंडूला खेळलेला आहे विनायकने लेग लान्सच्या माध्यमातून. एक रन तिथे निश्चितपणे मिळेल. या एका धावेच्या सहाय्याने धावसंख्या झालेली आहे सायना स्पोर्ट्स क्लब या संघाची 49-49.
रखरक्त ऊन आणि रखरक्त्या उन्हामध्ये रंगणारा हा क्रिकेटचा रणसंग्राम आपल्याला पाहायला मिळतोय. मॉर्निंग क्रिकेट क्लब आयोजित स्वर्गीय सतीश नाना वर्तक स्मृतीचषक 2024 ते मात्र चांगल्या प्रकारे पिक केलेल्या लेंथला लॉंग ऑनच्या दिशेला ऑन ड्राईव्ह तिथे पाहायला मिळतोय. खराब क्षेत्ररक्षण आणि चेंडू जातोय सरळ सीमारेषा पार, चौकार, चार धावा. अतिशय चांगला फटका पाहायला मिळाला चौकाराच्या सायाने. अर्धशतक लागलं जात आहे धाव फलकावरती. 53 धावा झाल्यात साईनाथ सीसी या संघाच्या. ते मात्र एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेला चेंडूला खेळलाय. पुन्हा एकदा आपण पाहू शकला आहात काय कमालीचा एफर्ट्स, कमालीचा एफर्ट इथे पाहायला मिळालाय. अतिशय चांगला स्टॉप इथे पाहायला मिळाला. फिटनेस लेवल आपण पाहिली तर अप्रतिम फिटनेस लेवल. बघा आपण ज्यावेळेला मैदानाच्या बाहेरून एखाद्या खेळाडूबद्दल बोलत असतो परंतु त्यामागे त्या खेळाडूची मेहनत किती असते. इथे मात्र पुन्हा एकदा हाफ फॉली जरूर पाहायला मिळाला विनायकच्या माध्यमातून. क्षेत्ररक्षक तिथे आहेत, एक रन तिथे निश्चितपणे पाहायला मिळते. अगदी बॅटच्या खाली लागलेला हा शॉट तिथे पाहायला मिळाला आणि या एका धावेच्या सहाय्याने संख्या जर आपण पाहतोय चाली आहे 55. माझी बांधकाम सभापती पप्पू मकवा साहेब यांचं इथे आगमन झालेलं आहे. आम्ही त्यांना विनंती करतो की त्यांनी समालोचन कक्षामध्ये यायचं आहे, त्यांचं स्वागत आहे. ते मात्र डाऊन द ग्राउंड जरूर खेळलेलं आहे, स्टेप आउट झाले होते. एक धाव तिथे निश्चितपणे मिळेल आणि या एका धावे एका धावेच्या मदतीने धावसंख्या झालेली आहे धाव फलकावरती 56, 56 रन्स ऑन द बोर्ड. षटकाची इथे झालेली आहे समाप्ती. सहा षटकांचा खेळ झालाय. सहा षटकांच्या खेळानंतर धाव संख्या धाव फलकावरती झाली आहे 57. हॅलो, स्वागत. हॅलो, दोन षटकामध्ये कमी वेळ घ्यायचा आहे. क्षेत्ररक्षण करणाऱ्या कर्णधाराला विनंती आहे दोन षटकांमध्ये कमी वेळ घ्यायचा आहे, नाहीतर तुमच्या बॅटिंगच्या वेळेस एक ओव्हर कमी करण्यात येईल. सहा षटकं झाली. सहा षटकांच्या खेळानंतर धावसंख्या धावफलकावरती 57 झालेली आहे. षटक क्रमांक 7 हाताळण्याकरता सज्ज झालाय गोलंदाज. गोलंदाजी मार्कवरती सागर जाधव 57 रन्स ऑन द बोर्ड. इथे मात्र विनायकच्या बॅटमध्ये येतोय अगदी चांगला फटका.
षटकातील पुढील बॉल घेऊन पुन्हा एकदा सागर तयार विनायक साठी. इथे मात्र पुन्हा एकदा स्टँड अँड डिलिव्हर्ड शॉट, षटकार 6 धावा. हल्ला चढवलाय विनायक भोईरने, 2 बॉल वरती 2, 69 धावा झालेल्या आहेत धावफलकावरती, 69 रन्स ऑन द बोर्ड. सागर पुन्हा एकदा तयार षटकातील तिसरा चेंडू घेऊन विनायक साठी. इथे मात्र बाउन्सर बॉल, विनायकच्या रेंज मध्ये काही आला नाही आणि त्याचंच कारण विकेट किपरच्या हातामध्ये गेलेला आहे. षटकाला सुरुवात झाली, पहिला चेंडू अगदी चांगल्या प्रकारे खेळला होता विनायकने षटकाराच्या स्वरूपात, त्यानंतर दुसरा चेंडू देखील षटकाराच्या स्वरूपामध्ये पाहायला मिळालाय. व्हाईट बॉल इथे पाहायला मिळाला आणि या व्हाईट बॉलच्या माध्यमातून धावसंख्या आपण पाहतोय. धावसंख्या झालेली आहे धाव फलकावरती 71. इथे मात्र बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न चेंडू हवेमध्ये आहे. अतिशय चांगलं जजमेंट समर्थ व्यास गॉन, बॅक टू द डगआउट. आहे मुंबई करता खेळलेला आहे सय्यद मुस्ताक अली ट्रॉफी मध्ये देखील या खेळाडूला आपण पाहिलंय. नवीन फलंदाज सैराज पाटील आता दाखल झालेले आहेत क्रीजवर, 6.4 षटकं झालेली आहेत, शेवटची काही षटकं बाकी आहेत. इथून आता मात्र फलंदाजी या दोन्ही बॅटर्सना करावी लागेल. क्षमता आहे सैराजमध्ये देखील, सैराजचा खेळ मी पाहिलेला आहे आणि गुणवत्ता आहे सैराजमध्ये देखील. आता पाहूया कशाप्रकारे फेस करेल षटकातील पुढील बॉलला सागरच्या. सागरने मात्र या षटकामध्ये पलटवार केलेला आहे, 2 षटकार त्याच्या विरोधात आले होते, त्यानंतर पुनरागमन
चुरु सागरने केलंय. थोडासा खाली राहिला चेंडू, पंचांकडे मात्र जोरदार अपील. लेग बाईच्या माध्यमातून आपण पाहतोय तर एक धाव जी आहे ती पाहायला मिळते. धाव संख्या झालेली आहे धाव फलकावरती 72. पुन्हा एकदा सागर षटकातील पुढील बॉल घेऊन होतोय तयार. 6.5 षटकांचा खेळ झालाय. षटकातील शेवटचा बॉल सागर टू विनायक. इथे मात्र चांगल्या प्रकारे खेळलेला आहे आपल्या शैलीमध्ये. चेंडू गेलाय सर मारुतीच्या पलीकडे. चौकार, 4 धावा. आहे 7 षटकांच्या खेळानंतर सायना स्पोर्ट्स क्लब संघाची धाव संख्या झालेली आहे धाव फलकावरती 76. 76 रन्स ऑन दी बोर्ड. आता उर्वरित 18 चेंडूंचा खेळ बाकी आहे. सात षटक झालेले आहेत. 7 षटकानंतर 76 धावा धाव फलकावरती झाल्यात. आता उर्वरित 18 चेंडू बाकी आहेत. 18 चेंडूंमध्ये किती धावा जमवल्या जातील हे देखील आता पाहणं आहे तितकंच महत्वाचं. चांगली बॅटिंग मात्र साईनाथनं सुरुवात जरूर केली होती. त्यानंतर आपण पाहतोय 7 षटकांपर्यंत मध्ये आपण पाहिलं 76 मजल मारली आहे. आता उर्वरित षटकं कशाप्रकारे हाताळली जातील हे देखील आता पाहणं तितकंच महत्वाचं आहे. भूषण आलेला आहे गोलंदाजी मार्क वरती. चला स्पोर्ट्समन बराच वेळ घेतला जातोय फिल्डिंग लावायला. या अगोदर देखील सांगितलं गेलं होतं आयोजकांच्या वतीने. षटक क्रमांक 8 घेऊन गोलंदाज तयार. भूषण गोलंदाजी मार्क वर. थोडासा खाली राहिला चेंडू, बॅट वरती व्यवस्थितपणे आला नाहीये. धाव संख्या झालेली आहे धाव फलकावरती 77. 77 रन्स ऑन द बोर्ड. चला स्पोर्ट्समन सुरुवात करा. खूप वेळ घेतला गेलाय.
षटकातील दुसरा चेंडू घेऊन गोलंदाज तयार, भूषण गोलंदाजी मार्कवर. इथे मात्र चांगला फटका विनायकच्या बॅटमन येतो. परंतु नाखुश आहेत, कारण की एफर्ट्स चांगले होते, चेंडूपर्यंत रीच देखील झाले होते आणि बॉडीचा बॅलन्स मात्र कुठेतरी चुकला गेला आणि त्याच्यामुळे मात्र हा जेल सुटला गेलाय. या दोन धावांच्या मदतीने धावसंख्या झालेली आहे धाव फलकावरती 79. इथे मात्र चांगल्या प्रकारे पुन्हा एकदा ड्राईव्ह ऑन ड्राईव्ह ऑफ ड्राईव्ह पाहायला मिळाला. लॉंग ऑफच्या क्षेत्रामध्ये चेंडू जातोय. तीन चेंडू झालेले आहेत षटकातील, 14 चेंडू घेऊन गोलंदाज तयार, भूषण गोलंदाजी मार्कवर साईराज साठी. चार चेंडू झालेले आहेत, धावसंख्या आपण पाहतोय, धावसंख्या धाव फलकावरती झालेली आहे 80. इथे मात्र विकेट किपर कडनं झालेली आहे चुकी, लॉंग स्टॉपच्या दिशेला चेंडू वेगाने जातो आहे, चेंडू गेलेला आहे सी मारेसेच्या पलीकडे, चौकार 4 धावा. लिहिले आहे धाव फलकावरती. मिड विकेटच्या दिशेला चेंडूला खेळला गेलेला आहे. आठ षटकांचा खेळ झालेला आहे, आठ षटकांच्या खेळानंतर धावसंख्या धाव फलकावरती झालेली आहे 85, 85 रन्स ऑन दिस गो कार्ड. आता शेवटचे 12 चेंडू बाकी आहेत, आता या 12 चेंडूंमध्ये किती धावा जमवल्या जातील. हितेश होते पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर, 8 षटक झालेली आहेत, 85 धावा झाल्यात, 12 चेंडू बाकी आहेत, 2 ओव्हर्स अजूनही बाकी आहेत. इथे मात्र मोठा फटका येण्याची बात षटकातील दुसरा बॉल घेऊन पुन्हा एकदा हितेश तयार साईराज साठी. आकुट टप्प्याचा बॉल पुन्हा
विजी ट्रॉफी खेळलेला हा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. इंटर युनिव्हर्सिटी देखील चांगलं क्रिकेट यानं खेळलेलं आहे, तिथे देखील चांगला परफॉर्मन्स केलेला आहे यशने आणि आज या संघामध्ये खेळताना दिसतोय. साईनाथ सी सी कडनं 79 धावा धाव फलकावरती झालेल्या आहेत. 8.2 षटकांचा खेळ झालाय. षटकातील तिसरा चेंडू घेऊन गोलंदाज तयार. गोलंदाजी मार्कवर हितेश. इथे मात्र आपण पाहतोय चेंडू जातोय लॉन्ग स्टॉपच्या दिशेला. वाईट प्लस 4 5 धावा इथे बहाल केल्या जात आहेत. एक मोठं नाव आहे क्रिकेटमधील, आपण पाहतो यश चव्हाण सीजीएसटी टीमचा कॅप्टन देखील आहे. टाइम्स आणि कांगामध्ये देखील आपण या खेळाडूला पाहतो. कांगा म्हटलं तर सर्व खेळाडूंचं जीव की प्राण ती स्पर्धा. पाहूया षटकातील पुढील बॉल. हितेश घेऊन येतोय खोलवर टप्प्यात टाकण्याचा प्रयत्न जरूर केलेला आहे. स्क्वेअर लेगला चेंडूला खेळलाय फिल्डर तिथे आहे. चांगलं क्षेत्ररक्षण. एक धाव या एका धावेने धावसंख्या झालेली आहे सायना स्पोर्ट्स क्लब संघाची. धाव फलकावरती 95. ते मात्र पिक केले विनायकने या लेंथला चांगल्या प्रकारे. एक धाव ऍड ऑन केली जाते. धाव फलकावरती एका धावेने झालेली आहे धावसंख्या 96. सरासरी जर आपण पाहतोय तर अगदी चांगली सरासरी 11 गाठी गेली आहे साईनाथ सीसीच्या बॅटर्सकडनं. फुलटॉस चेंडू आहे कव्हरच्या दिशेला खेळलाय फिल्डर तिथे होते. फॉम्बलिंग झालं. एक धाव पाहायला मिळाली आहे. दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न आणि दोन धावा पाहायला मिळाल्यात आणि या दोन धावांच्या मदतीने धावसंख्या आता झाली आहे 98. विनायक भोळचा विचार आपण केला तर अतिशय चांगली बॅटिंग करताना दिसतोय. 20 चेंडू आतापर्यंत विनायकने खेळलेत. 30 वरती नाबाद विनायक आहे. नऊ षटकांचा खेळ झालेला आहे. नऊ षटकांच्या खेळानंतर साईनाथ स्पोर्ट्स क्लब संघाची धावसंख्या धाव फलकावरती झालेली आहे 99. आता शेवटच्या षटकाचा खेळ शिल्लक आहे. आता या शेवटच्या षटकामध्ये किती धावसंख्या उभारली जाईल आणि किती धावांचं लक्ष ठेवलं जाईल हे देखील आता पाहिलं जाईल. शेवटचं षटक हाताळण्याकरता सज्ज होतोय गोलंदाज. गोलंदाजी मार्कवर. शेवटचं षटक आता या सत्रातील आहे. 99 धावा धाव फलकावरती झालेल्या आहेत. भूषण तयार शेवटचं षटक हाताळण्याकरिता. खूपच बाहेर गेलेला हा चेंडू वाईडच्या स्वरूपामध्ये पाहायला मिळतोय आणि धावसंख्या जर आपण पाहतोय झालेली आहे 100. सांघिक शतक झळकावलं जात आहे धाव फलकावर. डॉट चेंडू इथे पाहायला मिळालेला आहे. अजूनही 5 चेंडू बाकी आहेत या शेवटच्या षटकातील. चांगल्या प्रकारे पिक केले या लेंथला. मिडविकेटच्या दिशेला चेंडू जातोय. क्षेत्ररक्षक तिथे आहेत.
चांगलं क्षेत्ररक्षण झालं. तेजस मानकर तिथे होते, चांगलं क्षेत्ररक्षण झालं. धावसंख्या 101 झाली आहे. धाव फलकावरती 4 चेंडू आता बाकी आहेत. इथे मात्र उंच फटका लांब फटका. या षटकाराच्या सहाय्याने धाव संख्या झालेली आहे धाव फलकावरती 107. पुन्हा एकदा अटॅक केलं. सायना स्पोर्ट्स क्लब विरार या संघाची 113 धावा झालेल्या आहे. दोन बॉलवरती दोन मोठे फटके खेळले आहेत भूषणने. भूषणच्या विरोधामध्ये विनायकने 42 वरती पोहोचलेला आहे. विनायक काय कमालीची बॅटिंग विनायकने केली आहे. 42 रन्स वरती खेळतोय नाबाद. 113 धावा झालेल्या आहेत धाव फलकावर. पुन्हा एकदा मोठा हिट करण्याचा प्रयत्न जरूर विनायकचा झाला होता. षटकातील शेवटचा बॉल घेऊन गोलंदाज तयार भूषण विनायकसाठी. इथे मात्र वाह या षटकाराच्या सहाय्याने धाव संख्या झालेली आहे. धाव संख्या 119. 120 धावांचं लक्ष्य हे समोर ठेवण्यात आलेलं आहे.